न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताजा घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अजब कारभारामुळे नगर मनमाड राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे झाले असून राज्य महामार्गावर मृत्यूचा सापळा बनलाय। प्रशासनाला जाग आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी खड्ड्यात उभे राहून अनोखे आंदोलन केलंय। गेल्या काही महिन्यांपासून नगर मनमाड राज्य मार्गावर तसेच राहुरी तालुक्याच्या हद्दीत मोठमोठे खड्डे पडले आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अजब कारभारामुळे राज्य महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे। दरवर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे होत आहेत, त्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन हजारो जण मयत झालेत तर तेवढ्याच संख्येने अपंगही झालेत। मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे। राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड राज्य महामार्गावर बॅलेंटाईन चर्च समोर असाच एक मोठा जीवघेणा खड्डा पडलाय। त्या खड्ड्यात पडून अनेक दुचाकीस्वार जखमी झालेत। याची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी खड्ड्यात उभे राहून अनोखे आंदोलन केले। सुमारे 3 तास त्यांनी खड्ड्यात उभे राहून ये जा करणाऱ्या वाहनांना खड्ड्यापासून सावधान करत मार्ग दाखविला। सदर खड्ड्यामुळे मोठी जीवितहानी झाल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? प्रशासन अपघात होऊन मरणाची वाट पाहत आहे का? असा सवाल गणेश पवार यांनी केलाय। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन कोणी जखमी अथवा मयत झाल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम विभागात जबाबदार धरून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गणेश पवार यांनी केली आहे। नगर मनमाड रस्त्याची जी दुरवस्था झालेली आहे, नगर मनमाड रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत आणि ते खड्डे नागरिकांच्या मृत्यूचा सापळा बनलेला आहे आणि याला सगळ्यात जबाबदार जे आहे ते सार्वजनिक बांधकाम विभाग आहे। त्या ठेकेदारांवर, त्या अभियंत्यांवर कारवाई करून उत्कृष्ट दर्जाचं काम करावं हीच माझी या संघटने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही माझी प्रमुख मागणी आहे। व राज्यमंत्र्याच्या गावामध्ये, राज्यमंत्र्याच्या राहुरी शहरामध्ये असे खड्डे जर पडत असतील ही निंदनीय बाब आहे, तरी तहसील प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करावी। न्यूज सुपरवन साठी नेल्सन कदम सह प्रवीण पाळंदे राहुरी।